गोमंत विद्यानिकेतन ही संस्था आज आपलो 107वो वर्धापन दिन समारंभ साजरो करता. आजचो निमाणो दीस पूण काल आनी पयर अशे दोन दीस ह्या आमच्या सुवाळ्याक सुरवात जाली. पयले दिसा आमी गोव्याचे नामनेचे कवी दामोदर अच्युत कारे जांची विद्यानिकेतन ही मातृसंस्था जावन आशिल्ली आनी त्या संस्थेंत ते वावुरिल्ले तांचो एक कविता संग्रह नंदादीत ह्याचें पुनर्प्रकाशन आमचे संस्थेन आनी गोवा मराठी अकादमीन ह्या संस्थेच्या जोड पालवान जालें. काल गोंयचे बडींग रायटर्स नवोदीत जे लेखक आसात तांचें कवतूक करपा खातीर काल आमी असा 4 नवोदीत गोमंतकीय साहित्यिकांचो सत्कार केलो आनी तांकां भेटवस्तू दिल्यो, तांकां पुरस्कार दिले. आयच्या दिसाक आमी आमच्या संस्थेचो वर्धापन दिन समारंभ मोठ्या दबाज्यान साजरो करतात. 4 महत्वाचे पुरस्कार जे व्यक्तीक दितात, जे संस्थांक दितात, जाणी साहित्यीक मळार, जाणी सामाजीक मळार, जाणी शिक्षणाच्या मळार बरें काम केल्लें आसा आनी अशा व्यक्तींचो अशा संस्थांचो आदर्श समाजा समोर उरचो ह्या खातीर अशे 4-3 व्यक्ती आनी 4थी एक संस्था गोवा विद्या प्रसारक मंडळ फोणेची. कल्पना दिवकर ही स्वयंसिद्धा पुरस्काराची मानकरी आसा आनी औरंगाबादाच्यान आयिल्ली श्रीमती अनुराधा पाटील हांकां गोमंत देवी हो दामोदर अच्युत कारे ह्यांच्या नांवान दवरिल्लो पुरस्कार अंदू फावो जाता. ह्या दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंत देवी पुरस्काराचे हे दशकपूर्ती वर्स हो 10वो पुरस्कार आमी दितात तो अनुराधा ताई पाटील हांकां फावो जाता. एक पुरस्कार आमी व्यक्तीक दितात आनी ती व्यक्ती जावन आसा गोंयची सुपुत्री पुर्वाश्रमीच्यो सुमनताई कुवेलकर, पूण लग्ना नंतर त्यो आतां सुमनताई तुलसियानी म्हूण आसात. त्यो जावन आसात एक दानशूर व्यक्ती. त्यांनी जी जी देणगी दिल्यात त्यो इतल्यो राष्ट्रीय पातळीवयल्यो देणगी दिल्यात, शैक्षणीक संस्था खातीर देणगी दिल्यात, मेडिकल एड ह्या खातीर हॉस्पिटला खातीर ताणें देणगी दिल्यात आनी तांचे सारको तांची सारखी दानशूर व्यक्ती ही आमची गोंयची सुपुत्री आनी नागेशीचे स्नेहमंदीर जावन आसा. त्या स्नेहमंदिराक ताणें भरी अशी देणगी दिल्या म्हणून ह्या गोंयच्या सुपुत्रीचो आमी एक सन्मान करतात आनी हो सन्मान जो आमी करतात तो आदर्श समाज सेवा अंदू ती आदर्श समाज सेविका जावन आसा तिका आमी हो पुरस्कार दितात. तेव्हा या वर्षीच्या या वार्षिकोत्सवाच्या निमित्तानी गोमंतकातल्या सांस्कृतिक जाणीवा समृद्ध करणारं आदिपीठ असं म्हणून ज्या संस्थेला गौरवावंच वाटतं अशा संस्थेच्या व्यासपीठावर मी आली आहे. शताब्दीनंतरच्या दशकपूर्तीकडे समृद्ध वाटचाल करणारी गोमंतकातली ही जुनी आणि अग्रगण्य अशी सांस्कृतिक संस्था आहे आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे उत्तम कालभान असलेली संस्था आहे. व्यक्तिजीवनात हे अवघड असतं असं कालभान ठेवणं आणि संस्थात्मक जीवनात त्याहून अवघड असतं. आपण व्यक्तिजीवनामध्ये कित्येक जुन्या गोष्टींच्या ची ओझी सवयीनी वाहत असतो आणि त्या आपल्या काळामध्ये निरुपयोगी आहेत हे लक्षातही न येता तशाच प्रकारे ते ओझं पुढे घेऊन चालत असतो. ते ओझं वागवताना दमतो पण त्या निरर्थक गोष्टी पुष्कळदा आपल्याला जगताना बरोबर राहतात. टिकाऊ म्हणजे टाकाऊ गोष्टींमधून टिकाऊ निर्माण करणं याचं भानही व्यक्तिजीवनामध्ये आपल्याला राहतच असं नाही आणि संस्थांचंही तसंच असतं. मलाच वाटतं संस्थेच्या ध्येयधोरणाशी सुसंगत असे पण समकालाचं भान ठेवून केलेले बदल हे संस्थेच्या विकासासाठी वाढीसाठी आवश्यक असतात आणि वाढ किंवा विस्तारणं हे तर माणसाच्या काय किंवा संस्थेच्या काय जिवंतपणाचंच लक्षण असतं. हे लक्षात घेऊन संस्था टिकवण्यासाठी नाही तर वाढवण्यासाठी सजग असे कार्यकर्ते गोमंत विद्यानिकेतनला सुदैवानी लाभले. मी संस्थेची घटना वाचली. त्या घटनेत फार चांगली नोंद आहे सुरुवातीलाच की समाजाची सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक अभिरुची वाढवणं, विशेषतः युवकांची बौद्धिक नैतिक जाणीव विकसित करणं आणि मराठी भाषेच्या संगोपनासाठी अभिवृद्धीसाठी प्रयत्नशील राहणं ही या संस्थेच्या घटनेतली उद्दिष्ट आहेत
असं सुरुवातीलाच त्या घटनेमध्ये नोंदवलेलं आहे.